नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज. आपण आता पुणे येथील पुण्याचे महापौर आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपण गणपती उत्सव साजरा करत असताना केसरी जो पुण्याचा मानाचा गणपती मानला जातं, त्या गणपतीचं कशाप्रकारे माहिती आहे आणि त्या मी मुक्ता टिळक पुणे शहराची महापौर म्हणून या ठिकाणी आपल्याशी बोलते. केसरी मराठा संस्थेचा हा गणेशोत्सव आता 126व्या वर्षामध्ये यावर्षी पदार्पण केलेलं आहे आणि लोकमान्य टिळकांनी बसवलेला हा गणपती आहे. या ठिकाणी गेली 126 वर्ष दरवर्षी 10 दिवस इथे विविध कार्यक्रम होत असतात. जो उद्देश लोकमान्यांचा होता तो गेली 126 वर्ष आम्ही जसाच्या तसा पाळत आहोत. संध्याकाळच्यामध्ये व्याख्यानं, प्रवचनं, त्याचबरोबर विविध विषयांच्यावरच्या चर्चा, मुलाखती यासारखे कार्यक्रम असतात. गाण्याचे कार्यक्रम असतात, वादनाचे कार्यक्रम असतात, नवीन कलाकारांना याच्यामध्ये वाव दिला जातो. अशासारखी 10 दिवस कार्यक्रमांची पूर्ण रेलचेल असते. हा मानाचा 5वा गणपती आहे. लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये संपूर्ण समाज एकत्र यावा आणि त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण व्हावी, जेणेकरून एकत्र आल्यानंतरच परकीयांशी आपल्याला लढता येईल असा टिळकांना विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी सर्व समाजातल्या, की जो समाज निद्रिस्त होता, अशिक्षित होता, अशा सर्व समाजातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या पुढे काहीतरी धर्माचं अधिष्ठान ठेवायला पाहिजे, यासाठी गणेशाची आराधना करणं आवश्यक आहे असं त्यांना वाटलं. आणि त्या सगळ्या माध्यमातनं त्यांनी हा गणेशोत्सव सर्व लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं फार मोठं काम केलं. आणि नुसता पोचवला नाही तर त्याच्याबरोबर एक विचार दिला आणि या विचारातून देशातल्या जनतेमध्ये एक प्रकारचा असंतोष ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध निर्माण झाला. आणि मला असं वाटतं की या माध्यमातनं टिळकांचा जो उद्देश होता तो देखील कालांतराने साध्य झाला. आज गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्याला या विचारांच्या पलीकडे जाऊन आजच्या काळातले आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावरती चर्चा करायला पाहिजे. आणि त्यासाठी केसरी वाड्याचं हे व्यासपीठ लोकांसाठी कायम उपलब्ध आहे. कॅमेरामन राकेशसह सचिन साळवी, पुणे.